सिंगर श्री गणेश गोयल तो दूसरे पद का सिंगर है, कैसे भी होता है। निखिल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, निखिल निखिल सत्ता आहेत।
अजून आपण ज्या फायनलचा सामना करायचा आहे आपण जर फायनलमध्ये दाखल झाला तर मात्र तुम्हालाच लाईटचा सामना करावा लागेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. दुसरा षटक घेतो गुलाबी मार्गाचे असेल गोलंदाज त्यांनीच ना शेवटच्या चेंडूतून या षटकातील निमेश चांगली गोलंदाजी करतो की
पांच छक्का चौका मार दो
षटकातील ज्याने मागच्या सामन्यामध्ये षटकार मारून सामना संपवला होता त्याच खेळाडू या ठिकाणी दाखल झालाय मैदानामध्ये, तर तो नॉन स्ट्राईकला असेल या वेळेला। यावेळेला मात्र डावेष्टीच्या पॅटर्नवर चेंडू आहे, पंचांचा इशारा पाहायचा आहे। यावेळेला चेंडू होतो न्यूज धावून, शेवटचा चेंडू असेल या वेळेला। शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे धावायचं मला पाहायचं, धावचरक धाव आहे। यावेळेला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे, चेंडू तो होम धावस इथे खणखणीत चौकार, या चौकांची सकाळी धावसंख्या आली 22, आता मात्र 23 धावांचं लक्ष असेल। 23 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, गणेश कुले संघ लगेच मैदानामध्ये ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे। आताच दाखल झालेले संजय दाते कसे यांनी मंडळासाठी आणि क्रिकेट संघासाठी 500 रुपयाची देणगी दिली आहे। मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद। दाखल दुसरा फायनलिस्ट संघ आहे गणेश गुळे, दुसऱ्या बाजूला संघ आहे कसं म्हणतोय ते लक्ष असेल। जवळपास 8 सरसरी या ठिकाणी धावा जमावे लागतील। पहिल्या षटक म्हणून पारत एक चतुर गोलंदाज म्हणून चिन्ह देखील मी उल्लेख केला होता। ओमकार दुसरा सामना एका बाजूला संघ आहे कशा म्हणायचं, दुसऱ्या बाजूला आहे गणेश गुळे। यावेळेला तुम्ही डावेष्टीवर होता, चेंडू स्कोलरच्या दिशेने वळवला, एक धाव मिळत चांगली गोलंदाजी पारत करतोय आपल्या संघासाठी। पण नक्कीच सकाळच्या सत्रापासून त्यांनी चांगली गोलंदाजी केली देखील आहे, त्यामुळे माहिती आहे पार्थियाला या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळून अंतिम सामन्याचं तिकीट मिळून द्यायचं। कारण या सामन्यामध्ये पराभव संघाचा प्रवास या ठिकाणामध्ये शक्य आहे, म्हणजे दुसऱ्या पर्वाची वाट पाहावी लागेल। असेल नॅशनल असेल ओमकार पहिल्या चेंडूला आपलं खातं खोलतो, ते म्हणजेच आवश्यकता असेल। पुन्हा एकदा मी सांगतो आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे,
कोणाला पाहतोय एवढा रिझर्व अटेंड करता तो होता न्यूझीलंडकडून प्रयत्न पोहोचला न्यू साऊथ इंडिया होतो म्हणजे क्रिकेट किपर सौरभच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाजी करावी लागते ती म्हणजे रिझर्व अटेंड करायचं प्रयत्न करताना बरोबर फलंदाज पुन्हा पाहिजे कार दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पुन्हा एकदा रिझर्व अटेंड करायचा प्रयत्न असला आहे डॉक्टरचा दुसरा चेंडू आता येतो मिळत आहे भारत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी 20 धावांची आवश्यकता आहे पुन्हा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू जर दोन धाव केला तर मग दहाच्या सरासरी या धावा जमवाव्या लागतील यावेळेला मात्र चुकडतो मैदानामध्ये
हाथों वाले चाहिए बनवा बैलेंस ना ओम कराला सोते शत धन सहज वाले चाहिए बनवा जाव सकता है सहज वाले चाहिए बनवा पहला चुप्पी बैठकर निपंजे दिशा में बोला चुप्पी आवश्यकता गति परिवर्तन के लिए आदित्य टाइम आला खेल पकड़ते पहले विकेट पटर नहीं होते गोलाबी चार चंडी का अजुन खेल खेल शिल्लक चार चंडी पर धावा बनने बारा को खेला गेम खेल वहां लगे चांगला खेल करावा लगे नवीन प्रमुख मैदान मध्य पाठवा नवीन फलंदाज मैदान मध्ये पाठवा नंतर बॅट्समन बॅट्समन कसं झालंय नवीन फलंदाज चार चंडा आणि बारा धावांची आवश्यकता धावा झाल्यात अकरा ओमकार चांगली गोलंदाजी करतो आपल्या षटका दरम्यान प्रसाद आहे स्ट्राइकवर प्रयत्न नक्कीच करावा लागेल मित्रांनो यावेळी लॉन्ग साइडला मारलं फटका आहे चिंडी कव्हरवर दिसून जाईल चिंडी टॉगल होईल तर एक धाव घेतली तुम्ही दुसऱ्या धावी या ठिकाणी प्रयत्न झाला सुरू किती की पाहायला मिळाली आता मात्र समीकरण असेल तीन चेंडू आणि दहा धावा तीन चेंडू दहा धावा रणबाजी मारणार मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्या देखील षटकरांना फिनिश करणार काय का दाखवली पाहायचंय ओमकार प्रसाद यावेळेला त्याची कड घेतली दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी खेळ पकडला गेला तसंच बट्ट दुपेरी आता मात्र समीकरण असेल दोन चेंडू आणि दहा धावा दोन बोटे फटके मारावीत लागतील एक षटकार एक चौकार लगावा लागेल अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर नवीन फलंदाजा फास्ट खेळा तिकडे चाललंय समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडूला सलामी देण्यासाठी सहा धावांसाठी आता मात्र समीकरण आहे एक चेंडू आणि चार धावा पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होणार का पाहायचंय पाहायचं शेवटचा चेंडू असेल समोर असेल गजेंद्र पाहतोय तसंच फटका मारेल का यावेळेला फटका पोहोचलाय शेवट त्या खाली येतोय खेळ पकडला जाईल आपल्या फॉलो प्रकारे शिवेट घेऊन पकडता आणि दुसरा फायनल संघ झाला तो म्हणजेच कसोटी बॉल्स अभिनंदन मित्रांनो त्याचप्रमाणे गणेश गोळे संघाच्या कप्तान बघण्यासाठी आपण आपलं सहभाग सन्मान चिन्ह घेऊन जायचंय Thank you.
संघाने आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. गणेशगुरुच्या संघाने आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. Oh, my God.